स्वतः नाना शेंडगे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. दारी सर्व नंबर 56 माहिती अधिकाराचं एक पत्र दिलं होतं महेश झोमन सरांना, अधिकाऱ्यांना. मी माहिती मागवली की त्यांच्या माहितीमध्ये काय दाखवलं की शेती नाव विकास आहे. शेती नाव विकास असल्यामुळे मी माझा तक्रारी अर्ज केला. तक्रारी अर्ज केल्यानंतर जे बांधकामे आहेत, आनंदपूर बांधकामे जे आहेत, ती तुरंत काढण्यात यावी. जी शेती नाव विकासची जेवढी बांधकामे ती काढण्यात यावी. तर त्यांना मला बोलल्यानंतर आरोपीची भाषा वगैरे फोन केले की फोन ब्लॉक करणे, फोन उचलणे असे अनेक उत्तरं आले. त्याच्यानंतर आम्हाला शेवटचा पर्याय आमरण उपोषणाला बसतो. आमरण बरं, तुम्ही जे काय आरोप करताय किंवा जे काय तुमचं म्हणणं आहे ते जे तुमच्याकडे सगळे कागदपत्री पुरावे आहेत असं मी गृहित धरून चालतो. सगळे आहेत मग ते तुम्ही मीडियाला शेअर करायला तयार आहात? हो, तयार. नमस्कार, जय शिवराय जय भीम. मी वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहर उपाध्यक्ष अजय बालशंकर. आज या ठिकाणी आमचे दत्तानाना शेंडगे हे कॉर्पोरेशन मनपा बिल्डिंग येथे आमर उपोषणाकरता या ठिकाणी बसलेले आहेत. या ठिकाणी दाहिरी सर्वे नंबर 56 या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम त्या ठिकाणी मोठ्या जोमाने त्या ठिकाणी चालू आहे. त्या संदर्भामध्ये दत्तानाना शेंडगे यांनी गेले मे महिन्यापासून या गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. लिखित अर्ज दाखल करून त्या ठिकाणी त्यांनी माहितीच्या अधिकारात मागणी केली की त्या ठिकाणी जोमामध्ये अनाधिकृत बांधकाम आहेत. तर बांधकाम विभागाच्या वतीनं त्यांना पत्र देण्यात आले की ते बांधकाम या ठिकाणी जे चालू आहे डायरीमध्ये ते शेती नाव विकास झोन आहे, त्या ठिकाणी बांधकाम करण्यात येत नाही. परंतु काही अधिकाऱ्यांचा मजूर कारभार त्या ठिकाणी चालू आहे. या बांधकाम पाडण्याकरता वारंवार दत्ता शेंडगे त्यांना विनंती करत होते, अर्ज लिखी करत होते, परंतु ते कुठल्या अर्जाची दखल न घेता त्यांना दारे रवेची भाषा, त्यांनाच उलटसुलट बोलणं आणि त्यांनाच दमदाटी करून परत पाठवणे अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी ते अधिकारी जे बांधकाम विभागाचे आहेत ते त्यांना त्रासदायक करत होते. त्यामुळं या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण या जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं, त्या बांधकामाची सदर चालल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मनपा येथे यांनी आमरण उपोषण केलेलं आहे. मी वंचित बहुजन आघाडीचे त्यांना पाठिंबा देतो. या ठिकाणी TV10 यांना मी विनंती करतो, लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे, त्यांनी हा जो प्रकार आहे तो पूर्ण इथल्या जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवा, संबंधित समाजापर्यंत पोहोचवा आणि या प्रकरणाला लवकरात लवकर वाचा कशी फोडता येईल, अधिकाऱ्यांना निलंबित कसे करता येईल अशा तेवढी विनंती करतो आणि TV10 मी धन्यवाद मानतो. जय हिंद जय भीम. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.